हा या ठिकाणी उदाहरण आहे, 3 अधिक 2 पी व 5 अधिक 3 क्यू हे 84,527 या संख्येतील अनुक्रमे सहस्र व दशक स्थानचे अंक आहेत, तर पी व क्यू च्या किमती कोणत्या? अशा प्रकारची उदाहरण सोडवत असताना आपल्याला या ठिकाणी सहस्र आणि दशक स्थानचे अंक कोणते आहेत या संख्येमध्ये ते अगोदर पाहून घ्यावं लागेल. आणि आपल्याला माहिती आहे मग सहस्र स्थानचा अंक हा 4 आहे आणि दशक स्थानचा अंक हा 2 आहे. सहस्र स्थानच्या अंकाची किंमत या ठिकाणी 3 अधिक 2 पी दिलेली आहे आणि म्हणून 3 अधिक 2 पी बरोबर 4. आता आपल्याला पी ची किंमत काढायची, म्हणून या ठिकाणी 3 आणि 2 आपल्याला उजव्या बाजूला घ्यायचे. अगोदर आपण 3 घेऊया, मग 2 पी बरोबर 4, हे 3 अधिक आहे, तिकडे गेल्यानंतर वजा होतील म्हणजे 4 वजा 3, आणि म्हणून 2 पी बरोबर 4 मधून 3 गेले, खाली राहिले 1. त्यानंतर पी बरोबर 1 हे 2 इकडे घेतले, ते गुणिले आहे, तिकडे गेल्यानंतर ते भागिले होतील म्हणजे पी बरोबर 1/2, आणि म्हणून पी बरोबर 1/2 आणि भाग दिल्यानंतर उत्तर येईल 0.5, 0.5. अशा प्रकारे पी ची किंमत आली 0.5. आता आपण क्यू ची किंमत काढूया. क्यू ची किंमत काढण्यासाठी आपल्याला दशक स्थानचा अंक हा 2 दिलेला आहे आणि त्याची किंमत आहे 5 अधिक 3 क्यू, आणि म्हणून 5 अधिक 3 क्यू बरोबर 2. पहिल्याप्रमाणेच आपल्याला हे 5 उजव्या बाजूला घ्यायचे आहेत आणि म्हणून 3 क्यू बरोबर 2 वजा 5, हे 5 धन आहे, तिकडे गेल्यानंतर ते ऋण होतील. अशा प्रकारे 3 क्यू बरोबर 2 वजा 5 याची किंमत आपल्याला -3 मिळणार आहे. आता हे 3 गुणिले आहे, तिकडे आपल्याला घ्यायचे ते भागिले होतील म्हणजे क्यू बरोबर -3/3, आणि म्हणून क्यू बरोबर -3 ला 3 ने भाग दिल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल -1. अशा प्रकारे पी ची किंमत या ठिकाणी मिळणार आहे 0.5 आणि क्यू ची किंमत मिळणार आहे -1.